महाद्वार रोडवर खरेदीसाठी आलेल्या महिलेची पर्स हातोहात चोरट्याने लंपास केली आहे. या प्रकरणी शिरोली दिमोला इथं राहणाऱ्या पल्लवी पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरोधात जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथल्या पल्लवी पाटील या महाद्वार रोड इथं खरेदीसाठी आल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लंपास केली आहे. या पर्समध्ये 17 ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, 9 ग्रॅमची सोन्याची ठुशी, रोख रक्कम असा सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केलाय. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.